काकांना काय झालं आज? काय नाही ग, का सकाळी सकाळीच भडकलेत ते? अहो बाई, तुझ्यावर सुद्धा का? तर लक्ष नको ग देऊस. नाहीच देत मी. मोठं माणूस आहे म्हणायचं आणि सोडून द्यायचं. काका मला माझ्या वडिलांसारखे. आज मी पहिल्यांदा पाहिलं त्यांना इतकं चिडलेलो. चिडले बिडले नाही आहेत ग, असच. असच बर, तुम्ही राहू द्या, मी करते ते. तुम्ही घ्या बरं खायला. नाही ग बाई, आधी नानीना नेऊन देते. सासूला शिळा परोठा देतेस का काय? शिळा कुठे, गरम गरम आहे बघा. शिळाच वाटतोय. ताजा ताजा केलाय आत्ता, हात लावून बघा. शिळा परोठा देते. देतेस म्हणजे नेहमी नेहमी काय मी तुम्हाला शिळ खायला घालते असं म्हणायचं की काय? मग सासू म्हातारी आहे, तिला कशाला ताजं खायला द्यायचं असं तुम्ही म्हणत असाल? मी नाही हो काही असं मनामध्ये म्हणत वगैरे, आणि आमच्याकडे नाही असं शिकवलं आमच्या आईनं. मी माझ्या सासूची किती सेवा करायची, गरम गरम तूप भात मीठ कूट असं द्यायची तिला, आणि वर लोणचं सुद्धा. माहितीये हो मला, माहिती. काय म्हणाली? काही नाही म्हणाले, तुम्ही आधी खाऊन घ्या गरम गरम आहे तोवर. नाही आता काहीतरी म्हणालीस तू. काही नाही म्हणाले. खोटं बोलू नको, म्हातारपणामुळे मी मंद झाले. बंद नाही. नानी आधी खाऊन घ्या बघू तुम्ही. तुला दिलूची शपथ आहे. उगे शपथ इप्त घालू नका मला. काही नाही, तू मला माहितीये असं काहीतरी म्हणालीस. काय माहिती? हेच की तुम्ही तुमच्या सासूला शिळा भात खायला घालायचा. कुणी सांगितलं तुला हे? बोक्या ना? नाही हो, या घरामध्ये असं सांगणारा त्याच्याशिवाय आहे कोण? त्यांनी नाही काही सांगितलंय मला. माझी बदनामी करण्याकरता तपलेलाच आहे. बघते त्याच्याकडे मी आता, मला दाखवून. नंतर बोलू आपण सावकाश, आधी खाऊन घ्या तुम्ही. सावकाश, 101 वर्षाची आहे मी, आज आहे उद्या नाही. माहितीये ते मला, पण ते आता आंघोळीला गेले, ते आले की आपण बोलू. तोवर पट पट खाऊन घ्या बघू. पट पट कसं खाणार? आंघोळ झाल्यानंतर सांग मला, जाब विचारणार आहे मी त्याला. हो बोलू आपण नंतर, खाऊन घ्या चला गरम गरम आहे तोवर. आणखीन एक परोठा घेऊन ये. आणते आणते ताजा. आओ, माझं चुकलंच बरं का? नशीब कळलं तुला. पण झाली ना आता चूक. ठीक आहे, होतात चुका, सुधारती आता. कशी? तो फोटो काढून टाक. फोटो? त्याच्या जागी तुझ्या वडिलांचा फोटो लावूया आपण. माझ्या फोन मध्ये फोटो आहे तुझ्या वडिलांचा, आपण मी तो आजच्या आज फ्रेम करून आणतो. नानींना आवडणार नाही माझ्या माहेरच्यांचा फोटो लावलेला. नानीला आवडण्याचा काय प्रश्न आहे? तो हे घर तिचं आहे, तसं तुझं सुद्धा आहे. तू ठाम राहा, मी बघतोच ती कशी अडवते. अण्णांचा फोटो काढून तुझ्या बाबांचा फोटो लावायला. पण मी त्याबद्दल बोलायला आलेलीच नाहीये. मग माझ्या तोंडून चुकून निघून गेलं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं अगो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया